आयन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी नवीन पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रन फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात साजरा केला. या उपक्रमादरम्यान सकाळी 7:30 वाजता मिरवणुकीत सुरुवात झाली. सर्व ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता संघाच्या हॉलमध्ये झाली. यावेळी माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच एकात्मता याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सूर्यकांत ओक, योगेंद्र सिंग, जयंत साठे, अरविंद केळकर, प्रतीक्षा पराडे, संध्या कोरडे, छाया देसाई, अरविंद करपे, सुनील बेहेरे, प्रताप कांबळे, नीला नलावडे, सर्वश्री साठे, प्रकाश पराडे, शोभा पराडे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. की जर का आज सरदार वल्लभभाई पटेल नसते तर आज आपण कित्येक छोट्या मोठ्या संस्थानांमध्ये वाटलं गेलो असतो आणि हा हिंदुस्थान अखंड भारत कदाचित आपण पाहू शकलो नसतो. त्याचं श्रेय निश्चितच वल्लभभाईंना जात आहे. आणि जर वल्लभभाई नसते तर आणि असल्यामुळे काय झालं याचा जो विचार करायचा म्हणला तर कित्येक दिवस त्याच्यावर लेक्चर दिलं तरी तुला संपणार आहे हे निश्चितच आहे. त्यांनी जे घडवलं आणि त्यांचे विचार जे मागे पडत होते ते मोदीजींच्या चांगल्या कणखर म्हणजे दुसरा पोलादी पुरुष आपल्यामध्ये सुद्धा काही विचार वेगवेगळे असू शकतील, परंतु एक मी राजकीय असून माझा नेता सुद्धा मोदीजीच आहे. त्यांचा विचाराचा पगडा प्रचंड वेगळा आहे. म्हणजे देश कसा असावा, देशानंतर प्रत्येक व्यक्ती कशी असावी आणि आपण घडत असताना आज आपण इथे एक आपलं ब्रीद आहे इथे इथं मध्यंतर निवृत्ती तर मध्यंतर कार्यरत राहू निरंतर आणि आपण ही चालू केलेली आता ही जी काय आपली उमेद दिसते यातून आपण नवीन पिढी अजूनपर्यंत घडवलेली आहे. परंतु आता नवीन पिढीमध्ये असं झालेलं आहे की वाचन संस्कृती बिघडलेली आहे किंवा संपलेली. पूर्वी तुमच्या काळात असेल 90% लोक वाचत असेल, 10% वाचत नव्हते. आमच्या काळात 50-50% वाचले. आता तर ते उलट झालेलं, 10% वाचन 90% मुलांना वाचन नाही आहे. आणि असे जे काही कार्यक्रम आपण घेत आहे किंवा घेतलेले ते आपणच नवीन पिढी करणार आहे आणि आपण खरोखर सर्वच मूर्तीकार आमच्या मॅडमचं असेल पण आपण सर्वच मूर्तीकार आणि आपल्याला नवीन पिढी घ्यावा लागेल. आणि मोदींच्या सुद्धा डोक्यात तेच आहे की नवीन जी पिढी आहे थोडा खेद वाटतो की आमची पिढी जी आहे थोडी स्वार्थी पिढी बनलेली आहे. आपण बऱ्यापैकी देश सेवन त्याच्यात केलेलं आहे. आमच्या वयातून जी काय पुढची पिढी होती ती थोडी स्वार्थी बनली होती. आता जी नवीन पिढी आहे आपण बघतो कचरा जरी असेल टाकला तरी ते आपल्याला सांगतात कचरा रस्त्यात नका टाकू म्हणून. पप्पा किंवा बाबा कचरा रस्त्यात टाकू नका. ही नवीन पिढी घडलेली आहे ती घडवण्याचं आपलं नक्की चॅलेंज आहे. तुम्ही तुमच्या मागे आपण तर आपण नवीन मुलांना सुद्धा कसं घडवू असे कार्यक्रम ठेवण्याचं कारण एवढं की मोदीजींचं की तुम्ही युनिटीसाठी धावा किंवा युनिटीसाठी चला युनिटी करा. एक कुठला तर पोलादी पुरुष असेल एखादा सत्पुरुष त्याची जयंती असेल पुण्यतिथी साजरी करता करता हे करा. मोदीजींचं हेच तत्व आहे त्यातून देश घडवा. आणि अशा या पोलादी पुरुषाला निश्चित आपण सर्वांनी साथ सर्व सणातून साथ दिली पाहिजे असं या आजच्या चांगल्या दिवशी माझं एक आपल्याला सांगणार आहे.